नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. आजपासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन मुंबईमध्ये सुरू होत आहे. कोविडचा संसर्ग आणि प्रतिबंधात्मक नियमांमुळे 5 दिवसांचंच हे अधिवेशन असणार आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सकाळीच विरोधी पक्ष भाजपनं सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला घेरण्यासाठी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा आक्रमक निदर्शनं करण्याची रणनीती आखली आहे. तसंच एसटी कर्मचाऱ्यांचा चिघळलेला संप आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवर भाजप महाविकास आघाडीच्या नेत्यांवर प्रश्नांचा भडीमार करणार यात काही वादच नाही. तर दुसरीकडे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महिला सुरक्षेसंदर्भात संवेदनशील असलेलं शक्ती विधेयक विधिमंडळाच्या पटलावरती आणणार आहे आणि या विधेयकावरून सुद्धा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आमने सामने येणार आहेत. यासोबत प्रलंबित 5 विधेयकं आणि प्रस्तावित 21 विधेयकं विधिमंडळाच्या पटलावरती येणार आहेत. अधिवेशनामध्ये नेमके कोणते मुद्दे गाजणार यावरती आपण एक नजर टाकूयात. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा या हिवाळी अधिवेशनामध्ये गाजण्याची शक्यता आहे. त्यासोबत आणखी एक महत्वाचा मुद्दा, एसटीच्या संपावरती अद्यापही काही तोडगा निघालेला नाही, हा देखील मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा सुद्धा मुद्दा आहे. तर दुसरीकडे कर्नाटकमध्ये शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाली तोही एक मुद्दा आहे. अनिल देशमुख कथित वसुली प्रकरण आहे, त्यावरती सुद्धा विरोधकांकडून घेरलं जाऊ शकतं. सरकारला आरोग्य म्हाडा आणि टीईटी पेपर फुटीचं प्रकरण आहे. त्याचसोबत एमपीएससी परीक्षांमधला घोळ आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सरकारची कोंडी केली जाऊ शकते. आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवार आपल्यासोबत थेट जोडले गेलेत मुंबईतून. तुषार, आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे, या संपूर्ण अधिवेशनाच्या कार्यक्रमासंदर्भात काय सांगाल? श्वेता, हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे आणि पहिलाच दिवस आपल्याला वादळी ठरणार यात काही शंका नाही. विरोधक सत्ताधाऱ्यांना विविध प्रश्नांवरती आपल्याला घेरताना पाहायला मिळतील आणि त्यामधले जे महत्त्वाचे प्रश्न म्हणजे की गेल्या 1.5 महिन्यांपासून एसटी आंदोलन जे सुरू आहे त्यावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही आहे. अनेक परीक्षांचे पेपर आपल्याला फुटताना पाहायला मिळतात. दुसरा मुद्दा की राज्यामध्ये अनेक भागांमध्ये आपल्याला अजूनही वीज कापताना पाहायला मिळते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की अनेक शासकीय विधेयकं आपल्याला विधानसभा आणि विधानपरिषदच्या पटलावरती ठेवताना पाहायला मिळणार आहे. त्या संदर्भातल्या आज विधानसभेमध्ये चर्चा होते की नाही ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की विरोधक आपल्याला पायऱ्यांवरती गदारोळ घालताना पाहायला मिळतील आणि सरकारला विविध मुद्द्यांवरती घेरताना पाहायला मिळतात. मात्र सरकारच्या वतीने सुद्धा या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण असं शक्ती विधेयक या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. या शक्ती विधेयकासंदर्भात काही चर्चा होते ते पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आजचा जो दिवस आहे हिवाळी अधिवेशनाचा पहिला, तो वादळी ठरणार यात काहीच शंका नाही आहे. मात्र आजच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहतात की नाही हा देखील प्रश्न आहे. काल जी कॅबिनेटची बैठक झाली होती, कालच्या कॅबिनेट बैठकीमध्ये उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहिले होते. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले होते की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच्या अधिवेशनामध्ये उपस्थित राहणार आहेत. आणि जर उद्धव ठाकरे आज अधिवेशनामध्ये उपस्थित राहिले तर आपल्याला विरोधक उद्धव ठाकरेंना घेरताना पाहायला मिळणार आहेत. मात्र उद्धव ठाकरे त्यांना ठाकरे शैलीमध्ये काय उत्तर देतात ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र हिवाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आपल्याला विरोधक विविध मागण्यांसह आपल्याला सरकारला घेरताना पाहायला मिळणार आहे. मात्र सरकार आपल्याला जनतेसाठी नेमकं या अधिवेशनामधून काय देते ते पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की जेव्हा केव्हा अधिवेशनं होत असतात तेव्हा राज्यातल्या जनतेचे डोळे आपल्याला या अधिवेशनाकडे लागलेले असतात की सरकार आपल्याला काय घोषणा करते ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण की आजही आपण जर पाहिलं असेल तर राज्यभरामध्ये वीज कपात ही खूप मोठ्या प्रमाणात केली जाते, अनेक भागामध्ये वीज कनेक्शन कापले जात आहेत. त्याचप्रमाणे अनेक राज्यांमध्ये सुरुवातीला सरकारने सांगितलं होतं की आम्ही 100 युनिटपर्यंत आम्ही वीज मोफत देऊ, मात्र अजूनही राज्यामध्ये यासंदर्भातले वीज मोफत देण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे स्वतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी सूचना केलेली आहे. त्यामुळे आजचं जे अधिवेशन आहे ते आपल्याला सरकारला विरोधक विविध मागण्यांसह आपल्याला घेरताना पाहायला मिळणार आहेत. मात्र सरकार नेमकं या सगळ्या गोष्टींना कशा प्रकारचा प्रतिसाद देते ते देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचप्रमाणे आपण विधान परिषद जर पाहिलं असेल तर विधान परिषदेचं कामकाज आपल्याला 11 वाजता सुरू होताना पाहायला मिळेल तर विधानसभा आपल्याला 10 वाजता सुरू होताना पाहायला मिळेल. या दोन्ही आपल्याला सभागृहामध्ये महत्त्वपूर्ण अशी शासकीय विधेयकं असतील, त्याचप्रमाणे लक्षवेधी सूचना देखील आहेत. मात्र पहिला दिवस असल्या कारणामुळे विरोधक आक्रमक राहतात आणि विरोधक जर आक्रमक राहिले तर आपल्याला सभागृहाचं कामकाज आपल्याला तहकूब होताना
पाहिलं मित्र विरोधकांच्या आजच्या आक्रमकपणामुळे सत्ताधाऱ्यांची नेमकी काय स्ट्रॅटेजी आहे ते आपल्याला येत्या काही वेळात पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. कारण की सभागृह सुरू होण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची या ठिकाणी बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये स्ट्रॅटेजी आखली जाईल की विरोधकांना कशा प्रकारे प्रत्युत्तर द्यायचं. कालच विरोधकांची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये विरोधकांची जी रणनीती आखण्यात आली त्यामध्ये सरकारला दोन्ही सभागृहामध्ये आपल्याला कशा प्रकारे घेरता येईल ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे. त्यामुळे त्याला आता सत्ताधारी नेमकं कशा प्रकारे उत्तर देतात आपल्याला काही वेळामध्ये पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल. श्वेता जी तुषार धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. अधिवेशनाचं कामकाज ज्यावेळेला सुरू होईल त्यावेळेला आपल्याला कळेलच विरोधक.